नमस्कार मंडळी मी आपला मित्र सादिक शेख आपल्या सर्वांचं पुन्हा शब्द स्वागत करीतो माझ्या युट्यूब माझा हा मित्रांनो पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन आपल्या आपल्या समोर इथं उपस्थित झालेलो आहे आज आपण जे शिकणार आहोत तो आहे सम एफ यस मित्रांनो मागील एका मध्ये मी सम आणि जे मायनस अब्स्ट्रॅक्ट म्हणतो आपण त्याला तर फॉर्म्युला जी सिरीजच होती त्यामध्ये मी एक राहून गेला होता तो आहे सम इफचा फॉर्म्युला इथं मी मराठीत लिहिण्याचा प्रयत्न केला आहे बेरीज सम म्हणजे समेशनचा तो शॉर्ट शॉर्ट फॉर्म आहे आणि इफ जे कंडिशन आपण लावणार आहोत त्यासाठी त्यांनी इफ असं वापरलं गेलेलं आहे तर हा फॉर्म्युला जो आहे तो एक्सेलचा असल्याकारणानं एक्सेलचा असल्याकारणानं आपण एक एक्सेलची शीट घेतलेली आहे हे बघा इथे तुम्ही पाहत असाल मी ह्या फॉर्म्युल्याकडं वळण्या अगोदर मी आपल्या सर्वांना एक रिक्वेस्ट करू इच्छितो आहे माझ्या मित्रांनो माझा जर चॅनल तुम्ही सबस्क्राईब केला असाल तर कृपया सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जेणेकरून जे एक्सेलचे जे फॉर्म्युले ज्यांना गरजेचे आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचतील निश्चितच आपल्याकडं ह्याची खूप गरज आहे एक्सेलची जे आपण वर्किंग सेक्टरमध्ये असू दे कधीही कुठेही तर आपल्याला हे खूप मदतीला येऊ शकतं तर चला आपण आपल्या या फॉर्म्युलाकडं वळवूया तर इथे तुम्ही पाहत असाल काही सेल्समन आहेत ओ हो माझ्याकडे आहे ना सुपरमॅन्स म्हणजे सुपर हिरोज आहेत सगळे शक्तिमान बॅटमॅन आणि सुपरमॅन वगैरे ठीक आहे, तानी तानी आहे। तर ते सेल्समन आहेत आणि त्यांनी विकलेल्या मोबाईलची संख्या इथे आहे मित्रांनो तुम्हाला माहीत असेल की समेशन जे आहे एस यू एम असा फॉर्म्युला आपण इथे लिहायचा असतो आणि ह्याची जी बेरीज आहे ना इथं अशा प्रकारे रेंज धरून करायची असते तर बेरीज किती दाखवेल ती तेवीस दाखवेल ओके तुम्ही इथे सुद्धा पाहू शकता जर आपण या रेंजला सिलेक्ट केलं तर तुम्हाला इथे दिसेल की ह्याची जे बेरीज आहे ती समेशन इथे तेवीस आहे आणि मी जे फॉर्म्युला लावला होता ते सुद्धा इथं तेवीस तुम्हाला ते दिसत असेल परंतु मला ही सगळीच बेरीज नको आहे म्हणजे इतर बेरीज आपल्याला समेशन फॉर्म्युलानं काढता येते परंतु मला काय पाहिजे की पर्टिक्युलर म्हणजे मला त्या त्या लोकांना कमिशन द्यायची असेल समजा किंवा त्यांचे त्यांची सॅलरी करायची असतील त्यांच्या परफॉर्मन्सवरती तर मला हे शोधावं लागेल की कि त्यांनी किती मोबाईल्स विकलेत आता मला जर समजा इथे तर आठ लोकांचाच डेटा आहे किंवा आठ वेळाचा जो डेटा आहे आठ रोज मध्ये तर तो खूप सोपा आहे मी असं धरू शकतो शक्तिमान एक शक्तिमान अजून कुठं विकलं आहे हा इथे एक आणि याच्यानंतर शक्तिमानने विकलेलं नाही म्हणजे इथे पाच हे बघा तुम्ही इथे पाहू शकता पाहू शकता इथे पाच आलंय आणि इथे सुद्धा पाच आहे समजा जर इथे मी सुपरमॅन केलं सुपरमॅन ओके अ हे बदललं की नाही इथं तुम्ही इथे लक्ष द्या हे बघा मी इथे बॅटमॅन करून बघतो बॅटमॅन कॅमॉन बॅटमॅन ओके टेन आलो हो येस तर या ठिकाणी जे आहे ही गंमत कशी घडतीये तुम्हाला मी ते सम इफच्या फॉर्म्युला दाखवणार आहे इज इक्वल टू चिन्ह मित्र मित्रांनो वापरायचं आहे आपल्याला कुठल्याही फॉर्म्युलाच्या सुरुवातीला इज इक्वल टू चिन्ह वापरतो सम इफ असं लिहायचं आहे लिहा किंवा तुम्ही फॉर्म्युला बार मधून सुद्धा तुम्ही इथून सिलेक्ट करू शकता सम इफ कुठं आहे ते ठीक आहे तर आता एक काउंस द्यायचा आहे आपल्याला आता तुम्ही कधीही मित्रांनो माझा एक असं ऐक सर्वांना एक माझी विनंती आहे तुम्हाला की तुम्ही फॉर्म्युला जो आहे ना तो व्यवस्थित वाचत जा हा व्हिडिओ पूर्ण बघा कारण की तुम्हाला हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला शेवटपर्यंत जे काही ट्रिक्स आहेत ना ते ट्रिक्स कळतील की याच्यामधून आपल्याला काहीतरी सोपं करता येऊ शकतं सम इफ जे आहे ते रेंज आता तो काय म्हणतोय रेंज आणि त्याच्यानंतर काय क्रायटेरिया तो म्हणतोय की मी सम तर करणार आहे पण तुम्हाला कुठल्या क्रायटेरियाची करायची आहे आणि तो क्रायटेरिया मी कुठं शोधू हे रेंज म्हणजे कुठे शोधू कुठे कुठे म्हणजे ह्या ठिकाणी आता इथं व्यक्तींची नावं दिलेली आहेत ना व्यक्ती म्हणजे काय हे सुपरमॅन म्हणजे सुपर हिरोज आहेत ना काय आणि कॉमा एक द्यायचा आहे कॉमा दिल्यानंतर क्रायटेरिया विचारतोय क्रायटेरिया म्हणजेच तो ती व्यक्ती म्हणजे पर्टिक्युलर ज्याला आपल्याला या डेटामध्ये शोधायचं आहे किंवा याची जी आहे ना बेरीज आपल्याला तिथे घ्यायची आहे मग एकतरी तुम्ही इथं ना डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये लिहू शकता त्याच परंतु एक लक्षात घ्या इत लिहा किंवा कुठलाही तुम्ही सिलेक्शन जर करत असाल तर जी स्पेलिंग इथे दिलेली आहे त्या व्यक्तींची तीच स्पेलिंग तुम्ही लिहिताना सुद्धा वापरायला पाहिजे किंवा जिथं तुम्ही ते सेल्स त्या नावानं बनवल्या आहेत त्या ठिकाणी सुद्धा त्याची स्पेलिंग सेम असली पाहिजे इथे सगळा खेळ जो आहे तो त्या करेक्ट नावावरती असणार आहे तर इथं तसं न करता आपण हे सिलेक्ट करूया एच फाईव्ह जो आहे त्यामध्ये आपण इथं लिहिलेलं आहे बॅटमन तर बॅट्समन जे आहे ना बॅटमॅनचे आपण इथं जी जो सेल आहे ना तो सेल सिलेक्ट केलाय आता इथं मी कॉमा एक देतो या रेंज मधला मला बॅटमॅनचा जो काही परफॉर्मन्स आहे किंवा जो काही त्यांनी सेल केलेला आहे तेवढाच मोजायचा आहे मग त्यानंतर तो विचारतोय की सॉरी तो, तो काय विचारतोय डबल डबल कॉमा जगता तर तो काय विचारतोय सम रेंज मी कशामध्ये म्हणजे जे बॅटमॅनचं तर मला आता कळालेलं आहे की आता मी बॅटमॅनचीच बेरीज करू पण ती जी बेरीज कुठल्या रखाण्यातून करायची किंवा कुठल्या कॉलम मधून करायची तर त्याला ही रेंज द्यावी लागेल मित्रांनो ह्या रेंजमधून तू बॅटमॅनची जी आहे ती बेरीज कर तर ती बॅटमॅनची बेरीज करण्यासाठी एवढ्या रेंज विचारल्यानंतर त्याची जे आर्ग्युमेंट्स आहेत ते संपलेले आहेत या फॉर्म्युल्याचे तर तुम्ही याला ब्रॅकेट जो आहे ह्याचा तो तुम्ही क्लोज करू शकता बंद करू शकता आणि इंटर दाबू शकता यस तुमचं उत्तर तयार असेल तर हे कसं घडलं मित्रांनो हेने काय केलं या रेंजमध्ये बॅटमॅन शोधला आणि इफ लावल्यामुळं इफ लावल्यामुळं त्यांनी फक्त बॅटमॅनच शोधला आणि त्याची बेरीज इथं शोधली आता तुम्ही पाहू शकता बॅटमॅन इथे एक आहे इथे एक आहे आणि इथे एक आहे ह्याची जी, जी बेरीज आहे इथे तुम्हाला दाखवत असेल हे बघा दहा दिसते ना ओके दहा दिसते ठीक आहे तर ही दहा इथे आलेली आहे जर समजा तुम्ही जर सुपरमॅन केलं ना सुपरमॅन सुपरमॅन केलं तरी सुद्धा ती बदलेल सुपरमॅन दाखवते का बघा तीन ओके इथे दोन ओके इथे एक तीन आहे ओके हे दिसतं आठ ओके okay, आठ झाली इथे इथे सुद्धा आठ झालेली आहे आता समजा मी काय करतो की ह्या मध्ये मा मला असं चेंजिंग नकोय वारंवार तर मी इथे डायरेक्टली काय करतो तीन रकाने आता इथं फक्त तीनच व्यक्ती आहेत की नाही त्यांची नावच लिहून टाकतो डायरेक्टली बॅटमॅन ओके त्यानंतर काय असेल शक्तिमान ओ आणि आता आपल्याला यांचं सुद्धा जे आहे ते सेम याच प्रकारे समीफचा सा फॉर्मुला लावून इथं रिझल्ट घ्यायचा आहे परंतु इथे काय होईल आता आ, मी तुम्हाला सांगितलं मागच्या वेळी की कॉम आपण कॉपी करून हा फॉर्म्युला घेऊ शकतो नाही असं नाही हे बघा इथे शक्तिमानला तीन आलेली आहे संख्या इथे बरोबर आलं आहे कारण की ह्या रेंजमध्ये तिथे बॅट बॅटमॅन त्याला भेटला असेल कदाचित ठीक आहे परंतु इथे काय झालं शक्तिमान तीन आलं आपण मोजू आहे शक्तिमान तीन आहेत का मे बी शक्तिमान तीन नाही विकलेत कारण की ही जी रेंज आहे ना ही रेंज आपण लॉक केलेली नाही तुम्ही पहा इथे हे रेंज पाचपासून चालू झाली डी फाईव्ह पासून तर दुसऱ्या कॉ दुसऱ्या जे कॉल दु, दुसरा जो रकान आहे सेल आहे त्यामध्ये बघा तुम्ही रेंज आहे ना डी पासून चालू झाली म्हणजे हे शक्तिमान त्यांनी सोडलं आहे आलं लक्षात इवन इथं तुम्ही जर बघितलात तर याने हा सुपरमॅन सुद्धा सोडून सुद्ध सुद्ध टाकला जर समजा इथं मी सुपरमॅन टाकला तर ह्या सुपरमॅनला सोडूनच त्याची बेरीज घेईल म्हणजे हे तीन सुपरमॅनमध्ये मोजले जाणार नाहीत म्हणून आपल्याला एक गंमत इथं करायची आहे गंमत नाही इथं एक काम करायचंय ह्याला असं सिलेक्ट करा तुम्ही सिलेक्ट करा किंवा तुम्ही मॅन्युअली सुद्धा करू शकता डॉलरचा चिन्ह असतो ना तो डॉलरचं चिन्ह आहे ना आपल्या फोर नंबर जो असतात ना नंबर न्युमरिक असतात ना वरचे त्यामध्ये तो कंबाईन असतो शिफ्ट दाबून तुम्ही ते डॉलर असा बटन घेऊ शकता परंतु हे थोडंसं लेंदी होऊ शकतं म्हणून मी तुम्हाला एक शॉर्टकट की सांगतो हे सगळं सिलेक्शन करायचं आणि एफ फोरचा बटन दाबायचा आपल्या कीपॅडमध्ये पॅडमध्ये एफ फोर फंक्शन की असती आणि कधी कधी आता लॅपटॉपमध्ये काय झालं की फंक्शन की जे आहे ना एफ फोर आणि क्लोज विंडोचा जो आ, जी काही की आहे ना ती एकत्रित येते त्यामुळं फंक्शन कीचा जो या एन लिहिलेली की असते त्याला दाबून ठेवायचं एका हातानं आणि दुसऱ्या हातानं तुम्ही ते बटन एफ फोरचा दाबा जेणेकरून ते एफ फोर की त्याला लागू पडेल ला आणि ॲटोमॅटिकली तुम्ही इथे पाहू शकता डॉलर इथं लागलं आहे इथं लागलं इथं लागलं याचा अर्थ असा की त्याने डीचा सेलसुद्धा लॉक केला आणि त्याच्यानंतरची के के जी सिरीज आहे म्हणजे डी हा लॉक केला पूर्णपणे लॉक केला त्यानंतर डी जे बारा आहे आता ते तो डी असल्यामुळं तो इथं योगायोग आहे तो इथे ही जी रेंज आहे त्याने लॉक केली आता ती पुढं सरकणार नाही आहे अजून एक काम करायचं आहे आपल्याला पुढची सिरीजसुद्धा आपल्याला लॉक करायची कारण की ही बेरीज इथूनच सुरुवात करायची आहे ना जरी आपण ह्याला यामधून जरी शक्तिमान शोधत असेल तर त्याच्या समोरची जी आहे ती बेरीज इथून सुरुवात होती ना म्हणून आपल्याला ही सुद्धा लॉक करावी लागेल अजून एक महत्वाचं सांगून जातो मी इथं जेव्हा तुम्ही जे हे सिलेक्शन एक एक पहिले जे सिलेक्शन आहे जे रेंज तुम्ही इथून घेतली असाल तर ही जी शेवटची जी समेशन रेंज आहे ती सुद्धा जिथून तुम्ही पहिली रेंज घेतली तिथूनच घ्या यामध्ये हेडर फुटर नाही सॉरी हेडर जे आहेत ना नाही घेतले तरी चालतील तुमचा डेटा जो जिथून स्टार्ट होतो तिथून घेतलात आणि दुसरी रेंज मात्र तिथूनच घ्या जिथून तुम्ही ही रेंज घेतलेली आहे एक लक्षात घ्या हे बघा मी याला सुद्धा लॉक केलं आता तुम्ही इथे गंमत बघाल इथे एक ओके डन तर तुम्ही इथे पाहू शकता की शक्तिमान सुद्धा आता पाचला आलेला आहे ठीक आहे आता या ठिकाणी तुम्ही ज्याप्रमाणे तुम्ही इथं तुमचे नेम्स ऑलरेडी बदलू शकाल तर बदलू शकता इथे तुम्ही जर सुपरमॅन परत एकदा टाकलात तर तरी सुद्धा तुम्हाला इथं आठच मिळेल परत इथं तुम्ही जर इथं शक्तिमान बदललात शक्तिमान सुद्धा तुम्हाला इथं तुमचा जो रिझल्ट आहे तो इथे मिळेल इथं बॅटमॅन टाका हे बघा सॉरी बॅटमॅन इथे तुमचा रिझल्ट असेल तर मित्रांनो अशा प्रकारे हा होता समेशनचा सम इफ चा फॉर्म्युला जिथे आपण समेशन मध्ये सुद्धा कंडिशन लावून घेऊ शकतो पुढचा फॉर्म्युला आहे सम इफ येस चा सेकंड कंडिशन लावू शकतो समजा हा जो आहे शक्तिमान हे आपण आतापर्यंत बघितलं की शक्तिमानने किती मोबाईल विकले पण यामधले शक्तिमानने नोक्याचेच किती विकले ॲपलचेच किती विकले असं जर बघायचं असेल तर पुढच्या व्हिडिओसाठी तुम्ही निश्चित थोडीशी वाट बघा मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटणार आहे सम इफ फॉर्म्युला सोबत तर मित्रांनो माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद आणि काही प्रश्न असतील तर निश्चितच तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये लिहून ते विचारू शकता